टपाल मीडिया प्लसच्या आजच्या बुलेटिन मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। तर चला पाहूया आजच्या ताज्या घडामोडी। राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या उत्तर भारतीय सेलच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन मोठ्या उत्साहात संपन्न झाले। वंडारशेट पाटील यांच्या शुभ हस्ते उत्तर भारतीयांच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन संपन्न झाले। उत्तर भारतीयांच्या अनेक समस्या आहेत, त्या सोडवण्यासाठी हक्काचं ठिकाण मिळावं, त्यांच्या समस्यांचं निराकरण करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतर्फे उत्तर भारतीय सेलच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले असल्याचे उद्घाटन प्रसंगी वंडारशेट पाटील यांनी सांगितले। नेतवली, गोलवली, सोनारपाडा, मानपाडा ह्या भागात उत्तर भारतीय मोठ्या प्रमाणात असून 90% उत्तर भारतीय येथे राहत आहेत। उत्तर भारतीय सेलचे अध्यक्ष सुनील सिंह ह्यांच्या माध्यमातून पाण्याचा प्रश्न, NOC, स्वच्छता यासारखे अनेक प्रश्न राष्ट्रवादीतर्फे सोडवण्यात येणार आहे। उत्तर भारतीयांचे नेतृत्व राष्ट्रवादी पहिल्यापासूनच करत आली आहे। अनेक उत्तर भारतीय राष्ट्रवादीशी आधीपासूनच जोडले गेले असल्याचे राष्ट्रवादी युवक काँग्रेस ठाणे जिल्ह्याचे अध्यक्ष सुधीर वंडारशेट पाटील यांनी यावेळी सांगितले। सदर प्रसंगी राज जोशी, किरण शिखरे, विश्वास अव्हाड, ब्रह्मा माली, डॉक्टर गौतम, बबन तिवारी हे प्रामुख्याने उपस्थित होते। उत्तर भारतीय पदाधिकारी सागर सिंह, रणजित सिंह, राजू खान, राकेश तिवारी, अरुण झा, संतोष पाठक, श्रीराम सिंह, राहुल यादव आदि कार्यकर्ते पदाधिकारी उत्तर भारतीय मोठ्या प्रमाणात उपस्थित होते। यावेळी उपस्थित मान्यवरांचा सत्कार करण्यात आला। उत्तर भारतीय सेलचे अध्यक्ष सुनील सिंह यांनी सर्व पदाधिकारी कार्यकर्त्यांचे आभार मानले। टीव्ही रिपोर्टर तन्मय भोसले, मीडिया प्लस। ते या भागामध्ये कल्याण पासून नेत्रीपासून जर आमचं सोनापाडा मानपाडापर्यंत जे उत्तर भारतीय लोक जास्त करून इथे राहत आहेत आणि त्या उत्तर भारतीय लोकांसाठी काम करण्यासाठी आम्ही पहिल्यापासून आम्ही ते काम करत चालवलं आहोत। आताही त्या लोकांना आपल्याला स्टँड करायचे कामं त्यांचीसुद्धा अडीअडचणीच्या कामाच्या टायमाला आम्ही काम करतोच, पण ह्यावेळेला त्यांचं एक उत्तर भारतीय लोकांचं एक अध्यक्ष आहे सुनील सिंह, त्या माणसाला इथे आम्ही अध्यक्ष म्हणून बनवलेलं आहे आणि त्याच्यामार्फत उत्तर भारतीय लोकांची सर्व जी जी कामं असतील ती कामं आम्ही इथे करणार आहोत। आजपासून हा कार्यालय इथे आम्ही चा उद्घाटन आज झालेलं आहे, माझ्या हस्ते झालेलं आहे। त्याला डॉक्टर गौतम आहेत, ह्या उद्घाटन करण्यासाठी आपले ठाणे जिल्ह्याचे युवकांचे अध्यक्ष सुधीर पाटील आहेत, जिल्ह्याचे युवकाध्यक्ष राज जोशी आहेत, विद्यार्थ्यांचे कोकण विभागीय अध्यक्ष किरण शिरके आहेत, तसे आमचे आरळेगावचे आमचे एक राष्ट्रवादीचे समाज कार्य करणाऱ्याचे वासुदेव गायकर आहेत, हे सर्व आम्ही इथे मिळवूनचे त्यांची कुठली कुठली अडी अडचणी कामं असतील ती आम्ही करणार आहोत। आज ज्यांच्या इथे काम आमची उत्तर भारतीय लोकांसाठी आम्ही हे इथे जे पहिल्यापासून विरोध करतो ना हा जी विरोध करतो त्या लोकांना आम्हाला एवढं सांगायचं आहे का ज्येष्ठ मी आपण उत्तर भारतीय लोगों को कहना है कि आपण अभी डॉक्टर ने कहना के अपने को क्या राम के नाम से धर्म धर्म के नाम से ये लोगों का अपना जो दिल में आएला जो आदमी लोगों के क्या हम अभी वोटिंग का दिन आया वोट किसको देने का है तो ये अपना दिल का दिल में आया हुआ वो अपना दूसरा जगह ले लेके जाने के लिए ये धर्म का और राम का नाम लेते हुए अभी आप लोग देखा है कोई बोलता है मस्जिद के ऊपर से अपना वो भोंगा उतारो, कोई बोलता है राम का उतारो, ये जानबूझ के आदमी का नजर दूसरा जगह जाने के लिए करता है। भूतपूर्व पंतप्रधान अपने इंदिरा गांधी जी थी, उसने कहा था जिस दिन संघ का पंतप्रधान बनेगा उनका उसके हाथ पे देश जाएगा, जब एक एक संस्था को बेच जाएगा, ये बात अभी तो सच हुआ है और सच होते जाता है। एक एक कुछ भी सस्ता है वो बेचना चालू कर दिया पंतप्रधान ने और इसके लिए अभी अपन सब लोग उत्तर भारतीय हो, आगरी हो, मराठी हो, हिंदी हो, मुसलमान हो, सिख हो, खई हो, सब जात के लोग ने एक होके अपने पावर साहब है उनके पीछे खड़ा रहने से उसको साथ देना बहुत जरूरी। उसको शरद पवार जी को अभी डॉक्टर ने तो कहता किया ही है, बोला ही है कि शरद पवार को इधर ही नहीं तो वर्ल्ड में उसका नाम है,
पूरा राष्ट्रीय अध्यक्ष है, अभी भी उसका उसकी तबीयत बराबर ना 81 का उसका उम्र हो के भी वो ताबड़ कभी दिल में अपने दिल्ली में जाते हैं कभी बॉम्बे में जाते हैं, उसका जरूरत है सब लोगों को, या अभी भी वो ऐसा काम करता है तो उसके अपने को भी जरूर है। ये देश के लिए शरद पवार की गरज है, इसके लिए वो शरद पवार जी के साथ में आप सब लोग रहेगा। तुम लोग अभी यहाँ कॉर्पोरेशन का इलेक्शन आ जाएगा उसमें अपना इधर से आदमी खड़ा रहेगा, वो लोगों को भारी मत से आप लोग जिताके दीजिए और उसको विजय कर दिए, इतना ही मैं आप लोगों को विनती करता हूँ। येत्या निवडणुका बघता तुम्ही हे उत्तर भारतीय सेलचे लोक राष्ट्रवादीकडे वळवण्याकरता हे जनसंपर्क कार्यालय ओपन केलं असं तुम्हाला वाटतं का? तसं तर आहेच प्रश्नच नाही, परंतु उत्तर भारतीय लोक आमच्या बरोबर आहेत, पहिल्यापासून आमच्या बरोबरच आहे, आत्ताच आहेत असं नाही, आणि त्या लोकांसाठी आपल्याला कुठेतरी कार्यालय आपण उघडलं पाहिजे, त्या कार्यालयामध्ये बसून आपण त्यांची रोजची कामं केली पाहिजेत। आज उद्या कुठले कामं त्यांची असतील उत्तर भारतीय लोकांची, रेशन कार्ड बनवायचं असेल किंवा आधार कार्ड बनवायचं असेल, त्यांचे ओळखपत्र बनवायचे असतील, तिथे कार्ड इथे बसून कामं त्यांचे होऊन जातील आणि मगच ते लोक आमच्या पाठीशी उभे राहतील, आम्ही काम केलं नाही तर आमच्या पाठीशी कसे उभं राहणार ते। दादा काय सांगाल, आज उत्तर भारतीय सेलचं राष्ट्रवादी कार्यालयाचं उद्घाटन झालंय, आपण उपस्थित आहात, काय सांगाल? उत्तर भारतीय सेलचे ऑफिसचं उद्घाटन झालेलं आहे। खरं म्हणजे उत्तर भारतीय लोकांच्या समस्या या सोडवण्यासाठी हा कार्यालयाची ओपनिंग केलेली आहे। या भागामध्ये पाणी, स्वच्छता, रोजंदारी आणि उत्तर भारतीय समाजातील लोकांना असेल नवीन ॲडमिशन असेल आणि कोरोनानंतर त्यांच्यावर लादलेल्या ज्या फीज आहेत स्कूलने या समस्या असतील, या समस्या आम्ही सुरुवातीपासून आतापर्यंत सोडवत आलेलो आहेत। त्याची काय आज ह्या कार्यालय ओपन करण्याची निवडणूक डोळ्यासमोर ठेवून आम्ही ओपनिंग केलेलं नाही आहे, हे कार्य आम्ही करतच होतो, परंतु आफ्टर कोविडनंतर बरेचसे जे जुने उत्तर भारतीय लोक या भागामध्ये राहत होते ते गावाकडे स्थलांतरित झाले आणि नवीन बरेचसे लोक या भागामध्ये आलेले आहेत। त्या नवीन लोकांना माहिती नाही आम्ही कुठे नेमकं गेलो पाहिजे, येथील रहिवासी दाखला असेल किंवा इतर जे त्यांना पॅन कार्ड आधार कार्ड उघडण्यासाठी जे त्यांना काही प्राथमिक त्यांना एनओसी लागतात ह्या कुठे घ्यायला पाहिजेत, ह्या कारणास्तव हा ऑफिस ओपन केलेला आहे। आज सर्वात मोठा आमच्या भागामध्ये पाण्यासाठी लोक त्रस्त झालेले आहेत, तर ते पाण्यासाठी आम्ही इथे एक त्यांच्यासाठी लढतोयच, परंतु आम्ही त्यांना स्वखर्चाने टँकरसुद्धा पुरवण्याचं काम करतोय, परंतु त्यांना इथे MIDC जवळ असल्यामुळे रोडवर एक कार्यालय पाहिजे की जेणेकरून उत्तर भारतीय लोकांना नवीन जे लोक आले त्यांना समजेल की इथे आल्यानंतर आम्ही सुनील सिंगच्या माध्यमातून आमच्यापर्यंत पोहोचून आम्ही त्यांचं काम पूर्ण करून देऊ, हा एक उद्देश डोळ्यासमोर ठेवून आम्ही हा कार्यालयाचं ओपनिंग केलेलं आहे। आज 90% उत्तर भारतीय समाज या भागामध्ये राहतो आणि त्या भागाचं प्रतिनिधित्व आम्ही करतोय आणि ते लोक वर्षानुवर्ष आमच्या बरोबर आहेत। याचं उदाहरण म्हणजे आज उत्तर भारतीय समाजाचे एक नेतृत्व करणारे डॉक्टर गौतम हे त्यांच्या संघटनेमार्फत या भागामध्ये व्यवस्थित काम करत असतात, कुठल्या राजकीय मंचावर ते आजपर्यंत जात नाही, परंतु आमच्यासाठी ते हक्काने, तर त्याचं एक कारण काय असेल हेही तुम्हाला एक प्रश्न पडलेला असेल। म्हणजे अशा प्रकारची चांगले चांगले लोक आमच्यावर प्रेम करणार आहेत आणि त्यामुळे त्यांच्या सांगण्यावस्तव आम्ही एक ह्या कार्यालयाची ओपनिंग केलेली आहे की जेणेकरून उत्तर भारतीय समाजाच्या लोकांचे बरेचसे प्रश्न जे प्रलंबित आहेत ते सोडवता येतील या माध्यमातून। सर्वधर्म समभाव की भावना से जाति धर्म भाषा प्रदेश से ऊपर उठ करके आज इस कार्यालय के माध्यम से मैं पुनः कहता हूं, आप अपना ही नाम नहीं सम्मानीय डॉक्टर श्री उंडार सेठ पाटिल साहब का, श्री राज जोशी साहब का, सुधीर पाटिल साहब का एवं राष्ट्रवादी कांग्रेस का निश्चित रूप से आप ऊपर लेके जाएंगे। मैं हमें लगता है हमें कहना बहुत है लेकिन समय कम है, तो मैं एक शुभेच्छा के साथ अपनी मान मिले, सम्मान मिले, सुख समृद्धि का वरदान मिले, कदम कदम पे मिले सफलता, सदियों तक पहचान मिले, सदियों तक पहचान मिले, एक इसी शुभेच्छा के साथ मैं के लिए छबा धन्यवाद, जय हिंद। या होत्या आजच्या ताज्या घडामोडी, अशाच ताज्या घडामोडींसाठी परत भेटू, तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।